मित्रहो, लोकसभांचे निकाल येऊन आता सगळ्या गोष्टी स्थिरस्थावर झालेल्या आहेत आणि राज्यामध्ये सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांना आपलं बलाबल जे आहे ते कळलेलं आहे आणि त्यामुळे भाजपसारखा पक्ष की जो देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा ज्याने 100 अधिक अशी शतकी मजल गाठलेली आहे तो जरी लोकसभेमध्ये अडचणीत असला तरी विधानसभेमध्ये भाजप आपल्याशी कोणत्याही पद्धतीचा धोका करू नये आणि आपला परफॉर्मन्स किंवा आपली कामगिरी ही अगदी नीट व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपापल्या पद्धतीने कंबर कसलेली आहे. आणि दोन्ही ठिकाणी म्हणजे काल अजितदादा पवार म्हणजे राष्ट्रवादीचे दादा आणि शिवसेनेचे भाई म्हणजे एकनाथ शिंदे या दोन्ही दादाभाईंनी आपापल्या आमदारांना नो नॉनसेन्सचा जणू काही मंत्र दिलेला आहे. काल ज्या वेळेला अजितदादांच्या बंगल्यावर बैठक झाली त्यावेळेला तिथे राष्ट्रवादीचे जे काही आमदार होते त्यांचं सगळं म्हणणं अजितदादांनी ऐकून घेतलेलं आहे आणि दुसरीकडे सह्याद्रीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच आमदारांना खडे बोल सुनावलेले आहेत. याचं कारण काय तर भाजप कुठल्याही क्षणी काहीही करू शकतं अशा पद्धतीचे संकेत किंवा अशा पद्धतीचे ज्या बिटवीन द लाईन्स मेसेज आहेत ते या दोन्ही मोठ्या नेत्यांना मिळत असल्यामुळे हे दोन्ही नेते आता सावध झालेले आहेत. आणि काय आहे हा सगळा मामला हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र. मित्रहो, मंगळवारचा दिवस हा सत्तेतल्या दोन छोट्या पक्षांसाठी खूपच महत्त्वाचा होता. आता मी त्यांना छोटे का म्हणतोय तर संख्याबळ कमी असूनही म्हणजे भाजपच्या तुलनेत संख्याबळ कमी असूनही महत्त्वाची मानाची पानं ही या दोन पक्षांकडे आहेत. एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि राज्यात भाजपची आणि शिवसेनेची सत्ता आली त्यामुळे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आहे. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांची ताकद कमी पडू नये म्हणून अजितदादांना घेतलेल्या अजितदादांकडे महत्त्वाची मंत्रीपदं ही भाजपनं दिलेली आहेत आणि त्यामुळे छोटे असूनही मोठा लाभ मिळवणारे हे दोन आपल्या पक्षातले सहकारी येणाऱ्या विधानसभेमध्ये कशा पद्धतीत सामोरे जात आहेत याच्याकडे भाजपचं बारीक लक्ष आहे. पण जितकं भाजपचं या दोघांकडे बारीक लक्ष आहे त्या तुलनेमध्ये या दोघांचंही भाजपच्या हालचालींकडे अगदी चष्म्याच्या काचा स्वच्छ पुसून अगदी डोळे वटारून भाजपकडे या दोन्ही नेत्यांनी बघायला सुरुवात केली आहे. याचं कारण काय तर याचं कारण 30 वर्ष युतीत असलेल्या उद्धव ठाकरे किंवा ठाकरेंना जर भाजप या पद्धतीची वागणूक देत असेल तर आपले काय हाल होतील हे देखील या दोन्ही नेत्यांना ठाऊक आहे. पण आता झालंय असं की भाजपचा परफॉर्मन्स हा राज्यामध्ये खूपच सुमार दर्जाचा झालेला आहे. एका बाजूला जरांगे हे देवेंद्र फडणवीसांच्या मागे लागलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला ओबीसी हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर काहीसे रुसलेले आहेत आणि त्यामुळेच या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये 5 पैकी 3 जागा ओबीसींना देण्याचा प्रयत्न हा भाजपकडून झालेला आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता विधानसभा निवडणुकांना जेमतेम 112 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. मग या 112 दिवसांमध्ये जे शिंदेंचे आमदार फक्त बदल्या करून घेत आहेत, फक्त निधी जमवत आहेत आणि फक्त शिंदेंच्या अवतीभोवती फिरत आहेत त्या सगळ्यांना शिंदेंनी काल लेफ्ट राईट घेतलेलं आहे. 8 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाची बैठक सह्याद्रीमध्ये पार पडली आणि या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी जे अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींबरोबर जे मंथन केलेलं आहे त्याला 8 दिवस उलटतात ना उलटतात तोच एकनाथ शिंदेंनी आपल्या आमदारांना जागते रहोचा इशारा दिलेला आहे. आता एकनाथ शिंदेंकडे किती लोकं आहेत तर 40 शिवसेनेमधून जे लोकं निघालेत किंवा शिवसेनेचे जे लोकं आहेत ते 40 आमदार अधिक 10 अपक्ष असे 50 लोकं आहेत. या 50 पैकी म्हणजे या 50 जागा तर शिंदेंना लागणारच आहेत पण त्याच्या अतिरिक्त ज्या जागा त्यांना मागायच्या आहेत त्या जागांची संख्या जी आहे ती जवळपास 90 ते 100 च्या आसपास या जागांची मागणी हे शिंदे युतीमध्ये करणार आहेत.
अजितदादांच्या आमदारांच्या म्हणण्यानुसार त्यांनाही 90 जागा लागणार आहेत. अजितदादांकडे जे काही आमदार आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर ते 40 ते 42 आसपास आमदार आहेत. पण अजितदादांकडचे जवळपास 17 आमदार, मी काय म्हणतोय मित्रांनो ते थोडं समजून घ्या, हे जे 17 आमदार आहेत हे आजही रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात आहेत. आता या 17 वाढ होऊ शकते, ती वाढ कधी झालेली आहे तर लोकसभेचे जे रिझल्ट आलेले आहेत त्यानुसार ती वाढ झालेली आहे. पण जर अजितदादांचे 90, त्यांना जे 90 हवेत ते, आणि एकनाथ शिंदेचे 100, अशा जर 190 जागांचा आपण विचार केला किंवा 180 जागांचा जर विचार केला तर लोकसभेमध्ये राज ठाकरे यांनी कोणतीही शर्त न ठेवता, जसं उद्धव ठाकरे म्हणतात तसं बिनशर्ट असा त्यांनी त्यांचा पाठिंबा दिलेला होता, पण आता ते या लोकविधानसभेच्या जागांची मागणी करणार आहेत. आता ते सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत राज ठाकरे, तिथून आल्यानंतर ते मुख्यमंत्र्यांशी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडतील. पण मनसेला ज्या जागा दिल्या जातील त्या जवळपास 15 जागा मनसेला मिळतील असं एक वरकर निश्चित्र दिसतंय. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना भाजपकडे आता अशी परिस्थिती राहिलेली नाही की भाजपचा कुणीही माणूस किंवा कुणीही उमेदवार हा मोदींच्या चेहऱ्यावर निवडून येईल किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या करिश्म्यावर निवडून येईल असे दिवस किंवा अशी परिस्थिती आत्ता भाजपकडे सुद्धा राहिलेली नाही. पण जर त्यांचे 105 आमदार आहेत तर ते किमान 150 ते 250 जागा लढवण्याच्या मनस्थितीत आहेत किंवा असतीलही. आणि मग या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ही युती तुटणार का की ही युती टिकणार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. याचं कारण काय, तर याचं कारण असं आहे की ज्या वेळेला 2014 युती तुटली होती त्यावेळेला देखील अशाच गोष्टी घडल्या होत्या की कोणाला किती जागा, आणि त्यातून जो काही एक अहंकार होता या युतीमधल्या पक्षांचा तोच काहीसा कारणीभूत आला होता. आता काल शिंदेंनी आणि अजित पवारांनी आपापल्या आमदारांना तयार राहायच्या सूचना दिलेल्या आहेत. आता शिंदेंकडे जी परिस्थिती आहे ती देखील फारशी चांगली नाही आहे. शिंदेंचे काही आमदार हे नक्की पडतील अशा पद्धतीची एकूणच स्थिती दिसते. मग काय करणार शिंदे, तर अशा वेळेला बघा आत्ता एकनाथ शिंदेंनी एक खूप चांगली गोष्ट काय केली, तर ती म्हणजे भावना गवळी आणि कृपाल तुमाने या दोन माजी खासदारांना त्यांनी विधान परिषदेवर येण्यासाठीचा रस्ता मोकळा करून दिला. आता याच प्रक्रियेमध्ये मनीषा कायंदे यांनी अर्ज नेलेला होता, एबी फॉर्म नेलेला होता, पण मनीषा कायंदे यांना उमेदवारी दिलेली नाही. हा एकनाथ शिंदे यांनी अत्यंत तटस्थपणे संयमाने आणि नीट आपलं डोकं खांद्यावर ठेवत घेतलेला निर्णय अशी त्याची राजकीय समीक्षकांकडून एक वर्णन आपल्याला दिसून येतं. कारण मनीषा कायंदे यांची फारशी काही ताकद नाही आहे हे अगदी स्पष्ट झालेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना ज्यावेळेला आमदारकी दिली होती त्यावेळेला माझ्यासहित अनेक राजकीय पत्रकार आणि समीक्षक हे शोधून काढण्याचा प्रयत्न करत होते की मनीषा कायंदे यांची एका रात्रीत लॉटरी कशी लागली. कारण उद्धव ठाकरे हे काही एका रात्रीत कोणाला कन्व्हिन्स होणारे किंवा कोणाच्याही गळी उतरवून घेऊ शकणारे असे पक्षप्रमुख नाहीत. मग अशा नेत्याने जर मनीषा कायंदे यांना आमदारकी दिली होती तर तीच री आपण पुढे ओढायची का असा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्यासमोर होता. आता मी हे उदाहरण आपल्याला मनीषा कायंदेंचं का दिलंय की गेल्या काही दिवसांपासून किंबहुना काही महिन्यांपासून मनीषा कायंदे या जेव्हापासून एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या आहेत तेव्हापासून त्या वर्षा आणि शिंदे, सह्याद्री आणि विधानभवन याच सगळ्या त्यांच्या अवतीभोवतीचा पिच्छा पुरवताना आपल्याला दिसत होत्या. कारण त्या विधान परिषदेच्या आमदार आहेत, त्यांना काही मतदारसंघ नाही आहे, पण त्या महिला आमदार आहेत, त्या स्वतः प्राध्यापिका आहेत आणि उत्तम बोलतात, बाजू चांगली मांडतात, पण तरीही त्यांची कामगिरी ही शिंदेंच्या एकूणच कोर टीमच्या आणि स्वतः मुख्यमंत्री शिंदेंच्याही पसंतीस तितकीशी उतरली नसल्याचं शिंदेंच्या पक्षातलीच मंडळी सांगतायत. मग जी गोष्ट मनीषा कायंदेंची झालेली आहे तीच एकनाथ शिंदेंच्या 50 लोकांमधल्या किंवा 50 आमदारांमधल्या काही आमदारांची नक्की होणार आहे. आता हे होत असताना काही ज्येष्ठ आमदारही आहेत, त्यांच्याही पदरी पराभव येणार आहेत.
आणि ही जरी 50 जागा या एकनाथ शिंदेंना मिळत असल्या तरी कदाचित काही आमदारांना बदलून त्यांच्या तरुण मुलांना किंवा तिथल्या तरुण दुसऱ्या पक्षाच्याच कार्यकर्त्यांना तिकीट देण्याचा विचार हा एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात सुरू आहे. याचं कारण काय? तर आता 15 जागा लढवून 7 जागा लोकसभेला जिंकल्या आहेत, याच्यामुळे हुरळून न जाता एकनाथ शिंदे यांना आता धोका कळलेला आहे की काय होऊ शकतं, भाजप काय करू शकतं आणि आपल्याला कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं. तीच गोष्ट अजित पवारांची आहे की त्यांनी ज्या 5 जागा घेतल्या त्यातली एक जेमतेम निवडून आली ती आहे सुनील तटकरेंची, आणि त्यांच्या स्वतःच्या पत्नीचाही 12 मतीमध्ये पराभव झाला. जो विधानसभेचा मतदारसंघ आहे अजित पवारांचा, तिथे देखील सुनेत्रा पवार पिछाडीवर गेले आहेत आणि यामुळेच अजित पवार हे अलर्ट झालेले आहेत. जर आपले आमदार कमी झाले किंवा जर थोरल्या पवारांनी आणि रोहित पवारांनी जर आपले आमदार फोडले किंवा पळवले किंवा मतदारसंघ पळवले तर मात्र आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीचा संघर्ष करावा लागू शकतो. आणि याच गोष्टीसाठी दादा आणि भाई यांनी सोमवारी आपापल्या पद्धतीत आणि आपापल्या क्षेत्रामध्ये बैठकांचा सिलसिला सुरू केला होता. आमदारांचं मंथन आणि परेडही सुरू केलेली होती आणि त्यामुळेच आता बदल्या, निधी, इतर आणखी गोष्टी याच्यामध्ये न जाता थेट आपापल्या मतदारसंघात पोचा, मतदारसंघांची बांधणी करा आणि अधिकाधिक मताधिक्याने निवडून येण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना दिलेल्या आहेत. याचं कारण असं आहे की शिंदे असो किंवा पवार, भाजप कुणाचंही काहीही करू शकतं. 30 वर्ष युतीत असलेल्या ठाकरेंच्या वाट्याला जर भाजप इतका कमालीचा कटुपणा घेऊन येऊ शकत असेल तर अजित पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो यांचा परफॉर्मन्स, यांची कामगिरी जरा जरी डळमळीत झाली तर भाजप त्यांना माफ करणार नाही. पण दुसऱ्या बाजूला हाही प्रश्न आहे की शिंदे आणि पवार यांच्यासमोर भाजपची कामगिरी कशी होते हा देखील तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आत्ता ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मुंबईमध्ये आपण पाहिलं तर अनिल परब आणि जमो अभ्यंकर या दोन्ही जागा अत्यंत रंगतदार पद्धतीने शिवसेनेने जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळे शिवसेनेचा उत्साह किंवा ऊर्जा किंवा त्यांचा आनंद जो आहे तो उफाळलेला आहे. द्विगुणित तो करण्यासाठी येणाऱ्या विधानसभेमध्ये या शिंदे पवारांच्या जागांवर आणि त्यांच्या उमेदवारांवर आणि आमदारांवर हल्ला करण्याचा देखील मवियाचा प्रयत्न आहे. पण त्याआधीच दादा आणि भाई हे दोघंही आपापल्या आमदारांसहित तयार झालेले आहेत, कारण भाजप काहीही करू शकतो याची त्यांना कल्पना आलेली आहे. आपल्याला काय वाटतंय येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार हे तिघही एकत्र लढतील की 2014 फ्लॅशबॅक पुन्हा पाहायला मिळेल? केंद्रामध्ये म्हणजे जे नंबर 1 आणि नंबर 2 जे बसलेले आहेत मोदी आणि शहा, ते महाराष्ट्राकडे नेमकं कोणत्या नजरेनं बघतील याचा पुढचा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. तिथे नेमकं काय चालू आहे आणि महाराष्ट्राच्या बद्दल त्यांच्या मनात काय चालू आहे हे देखील मी आपल्याला सांगणार आहे. पण आत्ता हा जो व्हिडिओ आहे, दादा आणि भाई तयारीला लागले आहेत, भाजप काहीही करू शकतं, या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये आम्हाला कळवा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल अशी आशा बाळगतो मी, तो जर आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशाच काही महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.